जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचं राजकीय पदार्पण झालं आहे. राजकारणामध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीची एंट्री झाली आहे. इल्तिजा मुफ्ती यांना बीच बिहारा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी 8 ठिकाणांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत आणि त्यापैकी एक उमेदवार त्यांची मुलगी सुद्धा आहे. तर इल्तिजा मुफ्ती यांना आता राजकारणामध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळते. पीडीपीकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि या यादीमध्ये पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीचंही नाव आहे. तर 8 उमेदवारांची नावं त्यांनी जाहीर केली आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे पण त्यांची मुलगी यावेळेला निवडणूक लढणार आहे. मेहबूबा मुफ्ती मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला नेमकं कसं यश येतं ते बघावं लागणार आहे. कारण 2017 मेहबूबा मुफ्ती या ठिकाणी सत्तेत होत्या. भाजपसोबत त्यांनी युती केलेली होती आणि त्यानंतर सरकार बरखास्त झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. युती तुटली होती पण त्यानंतर 370 हे कलम रद्द करण्यात आलं केंद्र सरकारकडून आणि त्यानंतर नेमकं काय काय झालंय आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरची ही कलम 370 रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक नेमकी कशी होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.